नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपलं चॅनेल मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट अवघ्या 10 मिनटात रवा लाडू बनवतो आहे. हे लाडू बनवताना बिलकुल आपल्याला चाचणी पाक बनवण्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही इतके सुंदर लाडू बनवू शकाल. पॅन गरम आहे, त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातले आणि हे लाडू बिलकुल ऑइली पण नाही आहेत. तुपाचं प्रमाण अतिशय कमी आहे. 1 वाटी मी बारीक रवा घेतला आहे. सर्व प्रमाण रव्याच्याच वाटीनं मी घेणार आहे. आता बारीक गॅसवर आपण रवा 1-7 ते 8 मिनिट सारखा हलवीत भाजून घेऊया. रवा हलवण्याचं सोडायचं नाही आहे, नाहीतर रवा करपल्या जाईल, लाडूची टेस्ट पण बिघडेल. तर रवा आपल्याला अगदी नॉनस्टॉप 7 ते 8 मिनिट हलवीत राहायचा आहे. हळूहळू पहा, आपला रवा छान भाजायला लागला आहे. याचा सुगंध पण सुटायला लागलेला आहे आणि रवा छान फुललेला पण आहे. रव्याचा रंग आपल्याला बिलकुल बदलू द्यायचा नाही आहे, परंतु रवा छान खरपूस भाजून पण घ्यायचा आहे. त्यामुळं सारखं हलवीत आपण याला भाजून घेऊया. आता काही मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, यामध्ये काजू, बदाम, मनुके घेतलेत, ते पण यामध्ये घालूया, म्हणजे रव्याबरोबर ते चांगले भाजल्या जातील. 1/2 वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घातला आहे. या झकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना. तर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुकं खोबरं बारीक करून किसून यामध्ये घालू शकता. आता 1-2 मिनिट आपण याला आणखीन भाजून घेतो आहे, म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स आणि डेसिकेटेड कोकोनट चांगला भाजला जाईल. आता 1-7 ते 7 मिनिटानंतर मी यामध्ये 1 वाटी साखर घातली. तर या ठिकाणी तुम्ही बारीक केलेली साखर, म्हणजे पिठी साखर पण 1 वाटी घालू शकता. साखरेचं प्रमाण कमी जाता पण करू शकता. तर पाहिलं तुम्ही, यामध्ये पाक बनवायचं आपल्याला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. डायरेक्ट आपण साखर रव्यामध्ये घालतो आहे. आता 1-2 मिनिट आपण साखर रव्याबरोबर गरम करून घेतो आहे. साखर जसजशी गरम होईल तसतशी ती मेल्ट व्हायला लागेल. तर पहा, आता हळूहळू आपली साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि रव्याचा हलकासा रंग पण चेंज झालेला आहे. गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि रवा सारखा हलवीत राहायचा आहे. आता मी 1 वाटी दूध घेतलं आहे, त्यामधलं 1/2 वाटी दूध घातलेलं आहे. 1/2 वाटी शिल्लक ठेवूया, कारण या लाडूला जास्त पण दूध लागत नाही, नाही तर आपलं सारण खूप सैलसर बनेल. आता दूध घातल्यावर आपण याला आणखीन 2-3 मिनिट चांगलं गरम करून घेऊया. आता पहा, या ठिकाणी आपलं लाडूचं सारण ओलसर झालेलं आहे, म्हणजेच आपली साखर यामध्ये मेल्ट झालेली आहे. तर तुम्ही दुधाऐवजी 1/2 वाटी दुधावरची साय, म्हणजे मलाई असते, फ्रेश मलाई पण यामध्ये घालू शकता. 1/2 वाटी आपलं दूध शिल्लक आहे आणि तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला 1-2 चमचे साजूक तूप पण यामध्ये घालू शकता. परंतु मी 2 चमचे तुपामध्ये हे लाडू बनवलेले आहेत. आता आपण हे सारण चांगलं गरम करून घेऊया. तर 8 ते 9 मिनटानंतर पहा, आपलं सारण चांगलं गरम झालं आहे आणि गोळा पण होत आहे. बिलकुल अशाच कन्सिस्टन्सीचं सारण आपल्याला बनवायचं आहे. आता जरी तुम्हाला हे सारण सैलसर वाटत असेल, तर हे सारण थंड झाल्यानंतर, मुरल्यानंतर छान कोरडं कोरडं बनल्या जातं, लाडू वळता येतील अशा प्रकारचं बनल्या जातं. आता मी गॅस बंद केला आहे. आपण हे सारण 1-20 ते 25 मिनिट झाकून ठेवूया. तर हळूहळू आपला रवा पण छान मुरल्या जातो. 25 ते 30 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे. तर पहा, लाडूचं सारण बऱ्यापैकी घट्ट आणि सुकं सुकं असं कोरडं कोरडं झालं आहे. तर रव्याच्या ज्या गाठी बनल्या त्या आपण हातानं फोडून घेतो आहे आणि हे सारण मोकळं मोकळं करून घेऊया. तर पहा, आपलं सारण चांगलं मोकळं मोकळं झालं आहे. आता आपण लाडू बनवून घेऊया. तर माझ्या एका हातात बसेल इतपत मी सारण घेतलं आहे आणि मध्यम आकाराचे लाडू बनवून घेते. सारण बिलकुल लाडू वळताना हाताला चिटकत नाही आहे. मी हाताला तूप वगैरे काहीही लावलेलं नाही आहे. तर लाडू जवळून दाखवते किती सुंदर टेक्स्चर आपल्या लाडूला आलेला आहे.
आणि शक्य तो बारीकच रवा घ्यायचा, म्हणजे लाडू आपले छान बनतात, दिसायला पण सुंदर दिसतात, खायला पण खूपच अप्रतिम लागतात। आता राहिलेले पण लाडू आपण अशाच प्रकारे वळून घेऊया आणि हे लाडू थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात भरून ठेवा। अगदी 6 ते 7 दिवस तुम्ही लाडू खाऊ शकता, बिलकुल हे लाडू खराब पण होत नाही आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही इतकेच अप्रतिम लाडू बनवू शकता। तर पहा, आता आपण सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत, तर 1 वाटी रव्यात इतके लाडू तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा, आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।